उद्याचा महाराष्ट्र चालवू शकतील असा माणूस म्हणून आपण जयंतराव पाटील यांच्याकडे पाहतो अशा शब्दात शरद पवारांनी अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादीचं पुढील मुख्यमंत्री असं सुतोवाच केलंय. तसंच राष्ट्रवादीतून भाजप सेनेत जाणाऱ्या नेत्यांना जयंतराव पाटील यांच्याकडून शिकून घेतलं पाहिजे होतं असा टोला पवारांनी लगावलाय. इस्लामपूरमधल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. वर्ध्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेमध्ये गोंधळ झालेला पाहायला मिळाला. प्रशांत घाडे या युवकाची आर्थिक फसवणूक झाल्यानं या प्रकरणी त्यांना मदत मिळावी या मागणीसाठी कार्यक्रमात बॅनर फडकवल्यानं गोंधळ झाला. पोलिसांनी या युवकाला ताब्यात घेतलं. जे चांगले आहे त्यांना भाजपमध्ये घेतोय, जे लायक नाही त्यांच्यासाठी हाऊसफुलचा बोर्ड लागलाय असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय. भाजपच्या महाजनादेश यात्रेला अमरावतीतून सुरुवात झाली. यावेळेला त्यांनी आघाडीवर तोफ डागली. विरोधकांनी समोरासमोर चर्चा करावी आणि आमचं काम सिद्ध करून शकलो नाही तर महाजनादेश यात्रेसाठी बाहेर पडणार नाही असं विधान त्यांनी केलंय. दरम्यान महाजनादेश यात्रेचा आज दुसरा दिवस आहे. मुख्यमंत्र्यांची ही महाजनादेश यात्रा आज वर्ध्यामध्ये असणार आहे. यावेळेला ते जनतेशी संवाद साधतील. महाजनादेश यात्रेसाठी अनेक केंद्रीय नेतेही अमरावतीत दाखल झाले होते. मात्र जेव्हा केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह बोलायला व्यासपीठावर उभे राहिले तेव्हा अनेक जण मंडपाबाहेर पडताना दिसले. अनेक कार्यकर्त्यांनी राजनाथ सिंह यांचं भाषण सुरू होताच काढता पाय घेतल्यानं उलट सुलट चर्चा सुरू झाल्या. विधानसभा निवडणुकांमध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मुंबईमध्ये निवडणुकीसाठी एन्काउंटर फेम प्रदीप शर्मांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली तर पुण्यातही हाय प्रोफाईल अधिकारी असलेल्या ACP भानुप्रताप बर्गे यांनी 31 जुलै रोजी निवृत्त झाल्यानंतर लगेच विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर हे इंदापूर तालुक्यातल्या लाखेवाडी इथल्या चारा छावणीला भेट द्यायला आले होते. त्यावेळेला त्यांनी आपल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी मला मतं दिली नाही, त्यावेळी या लोकांना हर्षवर्धन पाटीलच मोठा वाटायचा, तेच हर्षवर्धन पाटील या विधानसभेला मला तिकीट मागायला येतात असा गौप्यस्फोट त्यांनी केलाय. आजपर्यंत सत्तेत मराठा समाजाचं वर्चस्व होतं पण ते मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाहीत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एका ब्राह्मण मुख्यमंत्र्याला जन्म घ्यावा लागला असा टोला पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी लगावला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस 21 आमदार संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट सुद्धा जानकर यांनी केलाय. अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला समारंभाला सुरुवात झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये अण्णाभाऊंचं स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांनी दिली आहे. शिवाय त्यांच्या जीवनावरील चित्रपट निर्मित करणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय. समाजामध्ये दुही निर्माण करण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे नव्या पिढीनं एकत्र येऊन अण्णाभाऊ साठे यांच्या समता ऐक्याचे विचार पुढे घेऊन जाण्याची गरज असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केलं. सांगलीच्या वाटेगावमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सभेमध्ये ते बोलत होते. सततच्या मुसळधार पावसामुळे कल्याणनगर महामार्गाला जुन्नर तालुक्यातल्या माळशेज घाटामध्ये भेगा पडल्यात आणि त्यामुळे या ठिकाणची अवजड वाहतूक बंद करण्यात आली. अजून संध्याकाळच्या सुमारास करंजाळे गावच्या हद्दीत सुद्धा हा महामार्ग सकल्याचं पाहायला मिळालं. सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणीमात्रीमध्ये सध्या मोठी वाढ झाली आणि त्यातच तरुण तरुणींचा विमान उडीचा थरार पाहायला मिळतोय. दुथडी भरून वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या विस्तीर्ण पात्रामध्ये तरुण तरुणी थराडत उड्या मारतानाचा व्हिडिओ समोर आला. सांगलीच्या कृष्णा नदीपात्रामध्ये पाण्याची वाढ झाल्यानं नदीपात्रातल्या मगरी या बाहेर पडू लागल्यात. सांगली बायपास रोडवर सकाळी मगर बाहेर पसलेली दिसली आणि त्यामुळे नागरिक आणि गावकऱ्यांमध्ये भयभीत वातावरण आहे. सांगलीच्या कृष्णा नदीपात्रामध्ये पाण्याची वाढ झाल्यानं नदीकाठच्या स्मशानभूमीतही पाणी शिरलेलं पाहायला मिळालं, त्यामुळे चक्क रस्त्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ सांगलीकरांवर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सांगलीमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यानं सांगलीच्या कृष्णा आणि वारणा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची पातळी वाढली आहे. श्रीनगर शहराला मुसळधार पावसानं झोडपून काढलेलं आहे. इतर रस्त्यावर पाणी साचलं असून वाहतुकीवर त्याचा परिणाम बघायला मिळतोय तर अनेक ज्येष्ठ नागरिक आणि विशेषतः शाळकरी मुलांचे हाल होत आहेत. कोयना धरणाच्या पायथ्याकडील वीजगृह अखेर कार्यान्वित झालेलं आहे. धरणामध्ये 78 TMC पाणीसाठा जमा झाला आहे. पाणी सोडल्यामुळे कोयना नदी दुथडी भरून वाहणार आहे. संभाव्य धोक्याची पूर्वसूचना देण्यात आली आहे. साताऱ्यामधल्या वाढार लोणंद मार्गावरच्या रेल्वे क्रॉसिंगवरचा पूल खचल्याची घटना घडलेली आहे आणि जोरदार पावसामुळे हा पूल खचल्याची माहिती मिळते. दरम्यान या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे तर सातारा बारामती शिरूळ ही ठिकाणं जोडणारा मार्ग बंद करण्यात आला आहे.
धुळे जिल्ह्यातल्या पिंपळनेरसह पश्चिम पट्ट्यामध्ये वरुणराजा चांगलाच बरसत असल्यानं मुसळधार पावसामुळे भागातील प्रमुख प्रकल्प तुडुंब भरलेत. जामखेली मध्यम प्रकल्प हे धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय. नाशिकच्या रामकुंडावर पूरसदृश्य परिस्थिती कायम असल्यानं रामकुंडावर होणारे धार्मिक विधी रस्त्यावर करावे लागत आहेत. पावसानं थोड्या बहुत प्रमाणात विश्रांती घेतली असली तरी रामकुंड आणि लक्ष्मणकुंड पाण्याखाली असल्यानं विधी रस्त्यावर करावे लागत आहेत. कोकणात गेल्या आठवड्यापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे दापोलीतील ओणनवसे आणि ओणी या बंदरपट्ट्यातील काही गावांना मोठ्या नैसर्गिक आपत्तीला सामोरं जावं लागते. गावातील 25 घरांना वादळाचा जोरदार फटका बसला असून अनेकांचे संसार उघड्यावर पडले. जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेरमध्ये पावसामुळे भिंत कोसळल्यानं 2 लहान मुलांचा मृत्यू झाला. यातील जखमी आई वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चौघे राहत असलेल्या घरावर पडल्यानं चौघे जण मातीच्या ढिगाऱ्यात दाबले गेले होते. साताऱ्यातल्या पाटण येथे नदीपात्रामध्ये वाहून गेलेल्या मायलेकींपैकी आईचा मृतदेह सापडलाय. मात्र लहान मुलीचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. हौसाबाई शिरके आणि कोमल या दोघी मायलेकी गुरे तरुण घरी येत असताना या दोघींनीही पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्या होत्या. दिवसभर ट्रेकर्सनी या नदीपात्राच्या परिसरामध्ये शोध घेतला होता. मावळमधील टाकवे गावातील इंद्रायणी नदी पुलावरून स्विफ्ट कार पाण्याखाली गेली. एनडीआरएफच्या जवानांच्या मदतीने एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे. तर त्याच्यासोबत असलेला अक्षय जगताप याचा अद्याप शोध लागलेला नाही आहे. या अपघातात सुदैवाने एक जण बचावलाय. सध्या सुरू असलेल्या पावसानं डोंगर माळरानं हिरवीगार झाली. तर जनावरं आता या मोकळ्या माळरानावर सरताना पाहायला मिळतात. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध उत्पादन व्यवसाय करतायत. तर मुबलक चारा मिळाल्यामुळे शेतकरी आनंदून गेलाय. वारी लाल परीची अभियानांतर्गत बस फॉरेस्ट फाउंडेशननं तयार केलेली विशेष बस नंदुरबारमध्ये दाखल झाली. लाल परीच्या स्थापनेपासूनचा तिच्या अद्यावतीकरणाचा 70 वर्षातील इतिहासाची माहिती या विशेष बसमधून प्रवाशांना दिली जाणार आहे. गोंदियामध्ये पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी तथा जनवादी क्रांतिकारी माओवादी संघटनेच्या वतीनं 28 ते 3 ऑगस्टपर्यंत शहीद सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या पार्श्वभूमीवर नक्षल प्रभावित तालुक्यांमध्ये एसटी महामंडळाने 31 बस फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाच्या वतीनं आंतरराज्य सीमांवर गस्त वाढवण्यात आली आहे. विदर्भातील सर्व जनतेचं विजेचं बिल निम्मं झालं पाहिजे. कृषी पंपांचं बिल माफ झालं पाहिजे. शिवाय ग्रामीण भागातील लोड शेडिंग बंद झालं पाहिजे. या मागणीला धरून आंदोलन करण्यात आलेले आहे. गोंदियामध्ये विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी बिलाची होळी करून शासनाचा निषेध करण्यात आला. बीडमध्ये मासंग समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयावर बहिष्कार मोर्चा काढला. समाजावर सातत्यानं होणाऱ्या अन्यायाविरोधात समाजानं एकत्रित येत हा मोर्चा काढला. या मोर्चामध्ये 5,000 जास्त समाज बांधव आणि महिला सहभागी झाल्या होत्या. मिरजेमध्ये महापालिका धोकादायक इमारती हटवताना जेसीबी चालकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रिगल हॉटेल चौक इथं हा सर्व प्रकार घडलाय. आमिर काजी आणि आलम काजी दोघांनी जेसीबी चालकाला जेसीबीवर चढून मारहाण केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. बीडमधील केज तालुक्यातल्या आनेगाव इथल्या रहिवासी सुधाकर गवळी यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा केज शहरात सलूनचा व्यवसाय होता. 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सुधाकरनं आत्महत्या केल्याचं उघड झालं. मात्र त्याच्या आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाही आहे. वाशिममध्ये अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत वाशिममध्ये विभागस्तरीय एकदिवसीय तक्रार निवारण शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिरामध्ये मोठ्या संख्येनं तक्रारींची नोंद करण्यात आली. राष्ट्रीय बाल हक्क आयोगामार्फत देशात विविध ठिकाणी शिबिरांचं आयोजन करून बालकांच्या तक्रारी नोंदवण्यात येत आहेत. अहमदनगर या महापालिकेच्या कार्यालयामध्ये पालिकेच्या अभियंत्यावर बूट फेकल्याप्रकरणी माजी आमदार अनिल राठोड यांना उच्च न्यायालयानं अंतरिम जामीन अर्ज त्यांचा फेटाळला आणि त्यानंतर अनिल राठोड यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मंगरुळपीर शहरामध्ये जलशक्ती अभियानाची जनजागृती रॅली काढण्यात आली आहे. रॅलीला नगराध्यक्ष प्राध्यापक वीरेंद्रसिंह ठाकूर यांनी हिरवा झेंडा दाखवला. या रॅलीमधील महिलांनी पाण्याची बचत करणं, पावसाचं पाणी अडवून ठेवणं, त्याचबरोबर वृक्षारोपण करून जगवण्यासाठी जनजागृती केली आहे. लष्करी आळीमुळे प्रमुख कोंबडी खाद्य असलेल्या मक्याची टंचाई निर्माण झाली आणि त्यामुळे पशुखाद्याचा तुटवडा निर्माण झाला. या टंचाईवर मात करण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी एफडीआयला पत्र लिहिलंय.
यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.